स्वराज्य माझा जन्मसिद्ध अधिकार आहे हे ठणकवून सांगणारे लोकमान्य टिळक ज्या शाळेत शिकले त्या शाळेवरून रत्नागिरीत वाद सुरू झाला आहे. या वादाला कारण ठरली आहे ती नगर परिषद. हा वाद नेमका कशावरून सुरू आहे पाहूयात. रत्नागिरी नगर परिषदेच्या याच 2 नंबरच्या शाळेत सध्या कुत्र्यांची नसबंदी करण्याचा प्रताप नगर परिषदेने सुरू केलाय. विशेष म्हणजे याच शाळेत लोकमान्य टिळकांचं शिक्षण झालंय, त्यामुळे महापुरुषांचा अवमान केल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. सध्या ही शाळा धोकादायक असल्याचं कारण देत नगर परिषदेने बंद ठेवली आहे. ही वास्तू एक राष्ट्रीय पुरुषाचं एक आठवण, राष्ट्रीय पुरुष इथे आमच्याकडे शिकला हे रत्नागिरीकरांचा स्वाभिमान आहे, रत्नागिरीकरांचा मान आहे असं माझं मत आहे. आणि आज ह्या नगराध्यक्षांना आणि मुख्याधिकाऱ्यांना जर त्यांच्यावर तशा प्रकारचे संस्था झाले नसतील तर बा मोठ्यांचा आदर केला पाहिजे, तर त्यांनी अनादर करता कामा नाही असं माझं वैयक्तिक मत आहे. त्यांनी हे प्रकरण इथल्या इथे थांबवावं आणि त्यांनी रत्नागिरीकरांची माफी मागावी. रत्नागिरी शहरात कुत्र्यांचा वाढता उपद्रव लक्षात घेता नागरिकांच्या तक्रारींमुळे नगर परिषदेनं कुत्र्यांची नसबंदी करण्याचा निर्णय घेतला. कराडच्या एका संस्थेला हे कंत्राट देण्यात आलं, मात्र नगर परिषदेनं नसबंदीसाठी चक्क शाळेची जागा दिली आहे. कुत्रे पकडण्यासाठी आणि ठेवण्यासाठी लोकमान्य टिळक शाळा क्रमांक 2 ही सुरक्षित असल्याचं नगराध्यक्षांनी म्हटलंय. इतकंच नाही तर महापुरुषाचा अवमान करण्याचा कोणताही हेतू नगर परिषदेचा नसल्याचं ते म्हणाले. कुत्र्यांपासून कोणालाही त्रास न होणं आणि त्या मुख्या जनावरांनाही कोणाचाही त्रास न होणं अशा दृष्टीने ती शाळा घेण्यात आली होती. त्याच्या 4 फेऱ्या घेण्यात आल्या, त्यातले विद्यार्थी ऑलरेडी सगळी दुसरीकडे शिफ्ट आहेत. अशा वेळेला नागरिकांचा जीव जर धोक्यात जात असेल तर तो नागरिकांचा जीव सर्वात महत्त्वाचा आहे असं मला वाटतं. टिळकांबद्दल सर्वांना आदर आहे आणि जे कोण आदराची भावना जे दाखवत आहेत तर अशा अनेक गोष्टी ज्या आहेत ते तथाकथित स्वतःला जे कार्यसम्राट म्हणून समजत आहेत त्यांचं काय जे झालेलं आहे लोकांना आता सध्या परिस्थितीत त्यांना कोणत्याच प्रकारचा उद्योगधंदा नसल्यामुळे अशी बेताल वक्तव्य कुठलं तरी काहीतरी धरायचं आणि मागे लागायचं. कुत्र्यांची नसबंदी तर आवश्यक, त्याबाबत वाद नाही, मात्र त्यासाठी शाळेचा तेही राष्ट्रपुरुष ज्या शाळेत शिकले त्या शाळेचा वापर करणं कितपत योग्य याचा विचार मात्र व्हायला हवा. प्रणव कोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी.